आपलं कुराणला सुरातून 4 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या चॅनलचं वर्धमान दिन आहे. बघता बघता 4 वर्ष कसे पूर्ण झाले हे कळालं नाही. एक नवं रूप, नवं चैतन्य, नवन जोश, होश, होशला घेऊन सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काम करत असताना कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं व पोचण्याचं काम लोकप्रधानने केलेलं आहे. ज्या ज्यावेळेस लोकप्रधानच्या बातम्या आमच्याकडे पडतात त्यावेळेस काय आलं आहे आणि काय दाखवणार आहेत ही इच्छुक असतं आहे. लोकांमध्ये उत्साह असतं आहे आणि गेल्या 4 वर्षामध्येच हे तुम्ही खऱ्या अर्थानं लोकप्रधानी गमावलेलं आहे. वेगवेगळ्या भागातल्या बातम्या कलेक्ट करणं, सोलापूर शहरातल्या लोकांना फास्ट बातमी दाखवणं आणि ह्या 4 वर्षामध्ये हा लोकाजोका आपण करत असताना आता लोकप्रधान लोकांमधल्या गल्ली गल्ली मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये जाऊन लोकांना स्पर्धे सभा करणं, होम मिनिस्टरके कार्यक्रम घेणं, मग त्यामध्ये वयाची कुठली आट नाही, लहान मुलापासून वयस्कर आजीपर्यंत ह्या स्पर्धेमध्ये भाग घेता येत आहे आणि भाग घेत असताना त्या लोकांना तिथल्या समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या अडचणीला तोंड मोकळं करणं हे लोकप्रधान सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कोमटे गावातनं आपलं ह्या ठिकाणी जे उद्घाटन झालं आणि आमच्या आमदार पंडित शिंदे यांच्या हातून हे सगळं बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांना, युवा आमच्या मुलींना सहभाग होणार येणार आहे. गेल्यावेळेस ही स्पर्धा कॉलेजमध्ये घेतली होती पण आता कन्सेप्ट आपण बदललेला आहे. आता मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये एरिया एरियामध्ये जाऊन आपण हे कार्यक्रम घेत आहे. तर मी तर 1 वर्षच झालं अध्यक्ष होऊन, आम्हाला देखील आजपर्यंत तुमचं सहकार्य आहे. आमच्या बातम्या आता नागपूरला जायची बातमी असेल किंवा नाना पटोले सोलापूर आलेले बातमी असेल हे लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये दाखवलं. त्याबद्दल 4 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत, 5व्या वर्षामध्ये आपलं पदार्पण होत आहे. तुम्हाला लोकप्रधानच्या सगळ्या टीमला मनापासून तुमचं अभिनंदन करतो. स्पर्धेमध्ये जे जे भाग घेणार आहेत 3 प्रकारचे ह्या ठिकाणी त्यांना बंपर लॉटरी लागणार आहे. ज्याचा प्रथम क्रमांक येईल त्याला 1 तोळा सोनं आहे, ज्याला 2 नंबर येईल त्याला फ्रीज आहे, 3रा क्रमांक येईल त्याला वॉशिंग मशीन आहे. असे लोकउपयोगी कार्यक्रम आणि काय नाही, फक्त 1 तास आपल्याला ह्या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि 1 तोळं सोनं म्हणलं तर 50-60 हजारचं या ठिकाणी आपल्याला लॉटरी लागणार आहे. एक चांगला उपक्रम लोकांमध्ये आपण जाऊन घेत आहे, त्याबद्दल देखील आपला अभिनंदन.